ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बनावट नोटा छापणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस. खिद्रापूर आकीवाट टाकळीवाडी भागात छापा. खिद्रापूर आकीवाट टाकळीवाडी या भागातून बनावट नोटा छापणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे. कुरुंदवाड पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये बनावट नोटा छापण्याची छपाई मशीन, लॅमिनेशन मशीन, इलेक्ट्रिक पॅनेल, कागदाचे गट्टे अशा मुद्देमालांसह चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह पोलीस नायक प्रकाश हंकारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते, आसिफ शिराजभाई यांच्या पथकाने खिद्रापूर आकीवाट टाकळीवाडी भागात छापा टाकून बनावट नोटा बनवणारे रॅकेट उघडकीस आणलं. या कारवाईत 2000 रुपयांच्या 51 तर 100 रुपयांच्या 99 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 4 वर्षापूर्वी याच भागात दत्तवाड परिसरात सांगली पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्यानंतर पुन्हा बनावट नोटा प्रकरण समोर आल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक परिसरात खळबळ माजली आहे. यामध्ये आणखीन एक मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. काही लोक हे बनावट नोटा छपाई करत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्या छाप्यामध्ये हे जे साहित्य आहे, प्रिंटर्स, लॅमिनेटर आणि नोटा छापायचे कागद, आणि ह्या पुढं आपल्याला दिसत आहे त्या छापलेल्या एका बाजूने छापलेला नोटा, ह्या अशा मिळून आल्या. त्याच्यामध्ये एकूण आतापर्यंत 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तर पुढचा जो तपास आहे तो आणखी सविस्तरपणे सपुणे अडचणी करत आहे. हे रॅकेट महाराष्ट्रासोबत कर्नाटकमध्ये पण आहे असं सांगितलं जातं आणि त्या संदर्भात म्हणजे किती मोठं आहे याची व्याप्ती, ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे. अजून कर्नाटकमध्ये आहे त्याचे काही धागे दोरे आणि तपासानंतरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. आता एकूण आपल्याला 2000 रुपयाच्या 17 नोटा आणि 100 रुपयाच्या एकूण 33 नोटा मिळाली. आणि हे जे पानाचा जो गठ्ठा आहे, हा पानाचा पूर्ण गठ्ठा बनावट नोटा छापण्यासाठी आहे तो आपल्याला मिळाला. आतापर्यंत मार्केटमध्ये किती नोटा खपवले असेल किंवा किती छपाई झाली, तपासाचा भाग आहे तो, तपास त्याच्याबाबत चालू आहे. तपासानंतर त्या गोष्टी निष्पन्न. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.